ना भाजणी वापरायची ना इतर जास्तीचे पिठं घालायची. इथे फक्त मस्त असं बाजरीचं पीठ वापरून एकही थेंब पाण्याचा न वापरता मस्त असे थालीपीठ आपण करत आहोत. म्हणजे भिजवताना हो, थापताना तर आपल्याला पाणी लागणारच आहे, बघू शकता. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी हा 1/2 किलो भोपळा घेतलेला आहे. साली सकट मी किसते, मी कधीही साल काढत नसते. तर आता इथे भोपळा छान असा किसून झालेला आहे, म्हणजे आपल्याला सर्व फायबर मिनरल वगैरे सगळं एका वेळेस मिळायला पाहिजे. तर आता यामध्ये घालायचं आहे बाजरीचं पीठ. इथे बघा, रोजच्या वापरातलं आपलं बाजरीचं पीठ आहे ते 1 कप भर घेतलेलं आहे. साधारण वजनी म्हणाल तर 200 ते 250 ग्रॅम आहे. सारख्याच कपने 1/2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ तुम्ही स्किप केलं तरी चालेल. सारख्याच कपने हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आपण 1/2 कप घेतलेलं आहे. आता यात काही मसाले घालायचे आहेत. 4 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं घालून हा ठेचा तयार करून घेतला तो घातलेला आहे. आणि त्यात आता हळद घातली. मसाल्याच्या डब्यात छोटा चमचा असतो ना, त्या चमच्याने 1 चमचा हळद, 1 चमचा धने जिरीपूड आणि 1 चमचा लाल तिखट. तिखट हे कमी तिखटाचं आहे कारण आपण हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत. 1 चमचा घातलेले आहेत ओवा आणि चवीनुसार मीठ घालून आता आपण एकही थेंब पाणी न वापरता हे पीठ मळून घेणार आहोत. कारण भोपळ्याच्या पूर्ण अंगाच्या पाण्यातच आपलं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे, बघू शकता. एकदम मस्त, 1 नंबर पीठ अजिबात पाणी न वापरता आपण मळून घेतलं आहे. तर आता थोडंसं असा तेलाचा हात लावायचा आहे वरून आणि याला थोडंसं बाजूला ठेवूया. जास्त वेळ याला मुरत ठेवायचं नाही, नाही तर पाणी जास्त सुटणार आहे आणि पीठ आपलं पातळ होत जाईल, बघू शकता. आता लगेचच आपण थालीपीठ करायला घेऊया. पोळपाटावर एक कापड घालायचं किंवा तुम्ही एखादं प्लॅस्टिकचं शीट घेतलं तरी चालेल. तर आता त्यावर पाणी घालायचं. प्लॅस्टिक शीटपेक्षा ना आपला हा कापडच आवडतो, कारण ना आपण तव्यापर्यंत जायस्तोवर प्लॅस्टिक शीट तापून जातं आणि तवा गरम असल्यामुळे कसं आहे, कापडामुळे टेम्परेचर मेंटेन होऊन आपलं छान थालीपीठ सोडता येतं तव्यावर. तर मस्त गोल गरगरीत असं थालीपीठ आता थापून घ्यायचं आहे, बघू शकता. मस्त असं तुम्हाला हव्या त्या जाडीच्या प्रमाणात तुम्ही हे थालीपीठ करू शकतात. मी आता मीडियम साईजची इथे याची जाड म्हणजे थिकनेस ठेवलेली आहे. तर आता इथे आपण होल पाडून घेऊया. म्हणजे मस्त असं या होलमध्ये तेल टाकून कुरकुरीत आणि भाजूनही असे मस्त खरपूस असे थालीपीठ होतात, म्हणून होल नक्की करा. तव्याला चांगलं असं तेल लावून घेतलं चमचाभर, तवा चांगला तापवून घेतला, गॅस मंद केला आणि त्याच्यावर आता हे थालीपीठाचं कापड आपण घालणार आहोत. 1 नंबर मस्त असं थालीपीठ आपलं तव्यावर जाऊन बसलेलं आहे, बघू शकता. खूप चविष्ट लागतात अशा पद्धतीचे थालीपीठ. मिलेट डाएट करत असाल तर असं थालीपीठ तुम्ही नक्की करा. भोपळ्यामुळे खूप सारा पौष्टिकता मिळणार आहे. तर बघू शकता मस्त असं थालीपीठ आता झाकून आपण याला 2 मिनिट शिजवून घेऊया. गॅस आता थोडासा वाढवायचा आहे, म्हणजे लो टू मिडियम करायचा. पहिली बाजू उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला गॅस आता वाढवून घ्यायचा आणि पुन्हा तेलवरून टाकायचं. वरची बाजू मात्र सुकत आली की नंतरच आपण थालीपीठ उलटं करायचं. तर आता तेल मस्त घालून घेतलेलं आहे दोघी बाजूंनी आणि पुन्हा याला झाकून आपण 1 मिनिट शिजवून घेणार आहोत. पहिले 2 मिनिट, नंतरचं 1 मिनिट आणि पुन्हा आपण 1 मिनिट असं शिजवलेलं आहे. तर 4 मिनिटात मस्त असं आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे. अगदी सगळ्या बाजूंनी छान असं शेकून खमंग कुरकुरीत लुसलुशीतपणा असलेलं थालीपीठ बघा एकदम 1 नंबर झालेलं आहे, बघू शकता. अगदी मस्त मऊसूत पण लागतं, कुरकुरीत पण लागतं. आणि तुम्हाला अजून जर कडक करायचं असेल तर अजून मंद याच्यावर तुम्ही त्यांना कडक पण करू शकतात. पण लहान मुलं जर खात असतील ना तर असे थोडेसे मऊ लुसलुशीत ठेवा, शिजवून मात्र व्यवस्थित घ्या. तर अशा पद्धतीने सर्व थालीपीठ मी तयार करून घेतलेले आहेत, बघू शकता. अगदी मस्त हेल्दी असे कमीत कमी साहित्यात थालीपीठ तयार झालेले आहेत. सोबत मस्त घट्टसर दही, हिरवी मिरचीचा ठेचा. मोठ्यांना द्या, लहानांना दही द्या आणि मस्त असं थालीपीठ एन्जॉय करा. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका. बघू शकता थालीपीठ हातात घेताच कसं अगदी मस्त मऊसूत झालेलं आहे. वाव, 1 नंबर. चला तर मग भेटूया छानशा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.